गणेश नाईक यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेला अखेर विराम मिळालाय. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतच राहून महापालिका निवडणुकीचं नेतृत्व करण्याची तयारी दाखवलेली आहे. काल वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात गणेश नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय कार्यकर्त्यांशी संवाद साधत महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असं आवाहनही त्यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकंदरीत या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जसे एक आमदारकी संदीप नाईक यांच्या माध्यमातून तिथे मिळाली आणि दादांचा निसरता पराभव झाला, या पार्श्वभूमीवरती आणि गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये जे एकंदरीत राजकीय वातावरण या शहरामध्ये आपण बघितलं त्याला पूर्णविराम त्यांनी असं सांगितलं की मी पूर्णविराम दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2015 सार्वत्रिक निवडणूक ही लढवेल आणि त्या अनुषंगानंच त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही त्या नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा लावेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.